नवाब मलिक यांच्या संदर्भातली त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीनं मुंबईतील गोवावाला कंपाऊंडचं अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांच्या एकूण 8 मालमत्तांवर ईडीनं टाच आणली आहे. यासह कुर्ला पश्चिम येथील एक व्यावसायिक मालमत्ता, 3 फ्लॅट, वांद्रे येथील 2 फ्लॅटही जप्त झालेत. उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर शेतजमीनही ईडीनं ताब्यात घेतलेली आहे. नवाब मलिक यांना आज ईडीनं जबरदस्त दणका दिलेला आहे. मलिक यांच्या उस्मानाबादमधील शेतजमिनीसह मुंबईतल्याही मालमत्तांवर ईडीनं आज टाच आणली. या काही मालमत्ता आहेत अडचणी, आपलं गोवावाला कंपाऊंड जप्त करण्यात आलेलं आहे मुंबईतील कुर्ल्यामधील, तर उस्मानाबादची एक शेतजमीन जप्त करण्यात आलेली आहे. जवळपास 148 एकरची ही जमीन आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया नेमक्या किती मालमत्तांवर ईडीनं टाच आणलेली आहे. ते एकूण 8 मालमत्ता नवाब मलिक यांच्या आज जप्त करण्यात आल्या. यात कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा समावेश आहे, तसंच कुर्ला पश्चिम येथील एक व्यावसायिक जमीन देखील ईडीनं जप्त केली. तर उस्मानाबादमधील शेतजमीनही जप्त केलेली आहे. जवळपास 148 एकर अशी ही जमीन आहे. तर कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट ईडीनं जप्त केले आहेत. वांद्रे पश्चिमेतील 2 फ्लॅट्सचाही समावेश आहे.